नमस्कार, माझं नाव ऋत्विक प्रदीप नलावडे आणि आजच्या टॉपिक मध्ये आपण बोलणार आहे कर्ण आणि अर्जुन बद्दल. त्या दोघांचं ते कसं आर्चर म्हणून कसं होतं, ऍज अ माणूस म्हणून कसं होते, त्यांचं रोल कसा होता महाभारत मधला, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. तर दोघांबद्दल आपल्याला इक्वली खूप माहिती आहे की कर्ण एक सूतपुत्र होता, एक रथ हाकणाऱ्याचा मुलगा होता ज्याला कुंतीने जन्म दिला होता, आणि अर्जुन जो होता तो कुंतीचाच मुलगा होता, वन ऑफ द पांडव. आणि दोघेही आर्चर्स होते, धनुष्यबाण चालवण्याच्या याच्यामध्ये फार एक मोठे एक्सपर्ट होते. पुढे जाऊन जेव्हा कर्ण अर्जुन बाकी पांडव आणि कौरव जेव्हा सगळं शिकून आले द्रोणाचार्याकडनं, द्रोणाचार्यांनी एक कॉम्पिटिशन ठेवली की सेम सगळं माझं जे शिकाय मी शिकवलेलं आहे दोघा ते दोन्ही ग्रुप्सला तुम्ही सगळ्यांनी बघा. कॉम्पिटिशन सुरू झाली आणि शेवटमध्ये होता अर्जुन राहिला. अर्जुन जिंकणार होता तेव्हाच कर्ण क्राऊडमधनं आला की सेईंग मी पण या सगळ्यामध्ये पाठ घ्यायचा. आम्हाला सुतपुत्र म्हणजे रथ हाकणाऱ्याचा पोरगा म्हणून त्याला बाहेर काढण्यात आलं. पण दुर्योधनने याच्यामागे एक ऍडव्हान्टेज बघितला की हा पण धनुष्यबाण चांगला चालवतो आणि मला एक बॅकअप म्हणून चांगला राहील की अर्जुनच्या अगेन्स्ट यायला. तर त्यांनी शकुनीने त्याला थोडं प्रोवोक केलं की सेईंग हा करतोच. आणि दुर्योधनाने पुढे जाऊन त्याला अंगराज बनवलं कर्णाला. आणि पुढे जाऊन त्या दोघांमध्ये खूप मतभेद झाले की क्वारल झाले, भांडणं पण झाली. आपल्या सगळ्यामध्ये डाईस गेम झालेला होता जो शकुनीने प्लॅन केलेला होता, त्याच्यामध्ये मी ऐकलंय त्याच्यामध्ये कर्णांनी द्रौपदीला ऍज अ वेश्या म्हणून असं बोललेला होता, तू पाच पांडवांची राणी आहेस, पाच पांडवांबरोबर तू लग्न केलेलं असं नाही असं काय. त्याच्यामुळे अर्जुन चिडला की सेईंग जेव्हा कधी वेळ येईल मी तुला मारेल. महाभारत मध्ये तेच झालं आपण बघितलं. कर्णाला जेव्हा कळालं की हे माझेच भाऊ आहेत तर त्यांनी कुंतीला प्रॉमिस केलेलं की बाबा काय झालं तरी एंडमध्ये तुमचे पाचच मुलं राहतील कारण मी पण अर्जुनला मरणाची शपथ घेतलेली आहे, पुढे जाऊन तुमचे पाचच लोक राहतील ना. आणि मग त्यानंतर महाभारतमध्ये दोघांची भेट झाली. त्याच्या आधी पण अज्ञातवासमध्ये अर्जुनने आज ब्रिहन्नला म्हणून त्याला कर्णाला हरवलं होतं विराट युद्धमध्ये. तेव्हा त्याच्या आधी पण जेव्हा अज्ञातवास सुरू होणार होता एक वर्षाचा तेव्हा पण कर्णनी अर्जुनला पकडलं होतं, ते जेव्हा गायब व्हायचा प्रयत्न करत होते. दुर्योधनने तेव्हा खोटं बोललं की सेईंग दुर्योधनला तो खोटं बोलला की सेईंग मला कोण काय दिसत नाही आपण पुढे जाऊया. तेव्हा जर असं झालं असतं परत ती सायकल रिपीट झाली असते ना, 12 वर्ष जंगलांमध्ये राहा, 1 वर्ष परत सिक्रेटमध्ये राहा, ती सायकल पर रिपीट झाली असते. आणि हे कर्णाला ऍक्सेप्टेबल नव्हतं म्हणून तो दुर्योधनला खोटं बोलला तेव्हा. पुढे जाऊन महाभारत मध्ये भीष्मनी कर्णाला नाही सांगितलं की तू पार्टिसिपेट व्हायचं नाही जोपर्यंत मी जिवंत राहील तेव्हा. ऍज वी नो की भीष्मला तेव्हा काही दिवसांनी त्याला त्या ॲरोच्या शल्य किंवा बेडवरती लेटवण्यात आलेलं होतं, त्यांनी तेव्हा कर्णाला परमिशन दिलं की ठीक आहे तू पार्ट बंद काय, मला काही प्रॉब्लेम नाही, काही ऑब्जेक्शन नाही, तू मूव यू मूव अहेड. महाभारत सुरू झालं तेव्हा पण हे दोघे एकमेकांच्या समोर आले आणि त्यांनी खूप वेळा एक दुर्योधनला वाचवायचा प्रयत्न केला, कुठला माणसाला तो वाचवण्याचा प्रयत्न करत होता अर्जुनच्या मध्ये मध्ये येऊ. आता स्ट्रेट बॅक आपण येऊ त्याच्या डेथच्या वेळेस. कृष्णाने हे प्लॅन केलं की आपण याला कुठेतरी दूर घेऊन जाऊया. कृष्णाने कर्णाला दूर घेऊन गेला आणि अर्जुन शॉक झाला की मी काय सोडून जाऊ शकत. कृष्णाने त्याला एक्सप्लेन केलं की सेंग तू काळजी नको करू मी सांभाळतो सगळं काही. या सगळ्यामध्ये पण एक किस्सा झालेला होता जेव्हा हे दोघेचं जेव्हा बॅटल चाललं होतं तर कृष्णाने कृष्णाचा जे पूर्ण रथ होतं ते हलण्यात आलेलं होतं आणि या कुठल्याही वॉरियर मध्ये दम नव्हता. कर्णाने काही असे बाण मारून त्याचं ते पूर्ण रथ हलवलं आणि कृष्णाने त्याला कॉम्प्लिमेंट केलं कर्णाला की तू खूप वावा करून त्याची कॉम्प्लिमेंट केलं. हे काय अर्जुनला सहन झालं नाही की सेंग तू मित्र माझा आहेस, तू रथ हाकतो माझा आहेस, तू त्याला कशाला कॉम्प्लिमेंट करतोस. कृष्णाने त्याला हे केलं, कृष्णाने त्याला सरळ सांगितलं की तुझ्या वरती तिथं रथाच्या वरती हनुमान बसलेले, मी तुझं ऍज अ वासुदेव ऍज अ श्रीकृष्ण म्हणून एक विष्णूचा अवतार असून मी तुला जर रथ मी चालवतोय तर एवढं सगळं भार असून सुद्धा रथ हलतंय तुझं त्याच्या हाताने, त्याचा तू एक अभिमान त्याचा एक तू एक्सेप्टन्स घ्यायला पाहिजेस. तेव्हा पण काय त्याने एक्सेप्ट नीट की नाही केलं अर्जुनने. आणि जेव्हा डेथ सीन जेव्हा होण्यात आलं तेव्हा कर्णाचं जे चाक आहे ते अर्थ मध्ये धरतीमध्ये अडकलं. अडकलं काय होतं, ते दोन श्रापांमुळे झालेलं होतं. एक होतं
जेव्हा त्याचं त्याला एका स्वामीने त्याला श्राप दिलेला होता की तुझं पण असंच एकदा चाक किंवा तू स्वतः त्या चिखलामध्ये अडकशील, कारण त्याने तेव्हा एका राक्षसाला मारलं होतं. तो राक्षस मध्ये स्पेशल पॉवर ही होती तो गायब व्हायचा. तर तो गायब होताना तो त्याच्या समोर आला, पण त्याच्या मागे एक वासरू पण होता जे चिखलामध्ये अडकलं होतं, त्याच्या स्वामीला बिलॉंग करत होतं. त्या राक्षसाने त्याची ती ताकद वापरली, गायब झाला, आणि ते धनुष्याचा बाण आहे तो डायरेक्टली जाऊन त्या वासराला लागला आणि तो तिकडेच मेला. स्वामीने हे बघून फार सॅड झालं आणि त्या याच्यामध्ये त्या रेजमध्ये त्याने त्याला एक श्राप दिला की सेंग तू तूच असा अडकशील कधी ना कधी आणि तू काहीच करू शकणार नाही. दुसरा श्राप आपल्याला खूप आयडिया आहे की परशुरामने दिला होता, ज्यांनी कर्णाला सगळं आर्चरी वेपन्स स्पेशल वेपन्स शिकवलेलं होते. आणि पुढे जाऊन त्याला जेव्हा कळलं की हा त्याने खोटं बोललं आपल्याशी, त्याने त्याला श्राप दिला की ज्या ऍट अ मोस्ट इम्पॉर्टंट मोमेंट म्हणजे जेव्हा तुझी डेथ पण होऊ शकते, यू आर इन द मिडल ऑफ लाईफ अँड डेथ, तेव्हा तू हे सगळं विसरशील. सगळं जे माझं नॉलेज आहे, सगळे जे वेपन्स बद्दल नॉलेज आहे, सगळं तू ज्ञान विसरशील आणि तू काहीच करू शकणार नाहीस. आणि हेच तेव्हा झालं जेव्हा तो चिखलाच्या इथं अडकला होता. त्याने ब्रह्मास्त्राला पण बोलायचा प्रयत्न केला, पण ते विसरल्यामुळे त्याला ते श्लोक त्याचं रिलेटेड नॉलेज सगळी संपलेली होती. करणार काय तर अर्जुनने तर अजून एक चान्स दिला की तू एकतर सगळा त्या वेपनला बोलव किंवा बाण उचल तुला, नाहीतर तुला मारून टाक. आणि झालं काय, कर्णाला मारून टाकलं. तर याच्यातनं आपल्याला काय काय दिसून येतं की अर्जुन आज विनो की थोडा त्याच्यामध्ये अभिमान होता की मी सर्वात बेस्ट आर्चर मी प्रूव्ह करत आलेलो आहे. कर्ण दानवीर असं म्हणतो आपण आहे, तो एवढं त्यांनी कामं केलेली होती, त्याला त्याचं फळ पण मिळालं, पण इन अ वे त्याला त्याचे इन्सल्ट पण त्याला करण्यात आला, त्याने ते सगळं काही माइंडने केलं. त्याने त्याचं कवच आणि ते इअरिंग कुंडल म्हणतात ते पण देऊन टाकले होते. त्यात सगळं असून सुद्धा तो दुर्योधनाच्या सगळ्यांची मदत करत होता, पण त्या मैत्रीच्या नादामध्ये, दुर्योधनाच्या मैत्रीच्या नादामध्ये त्याने पापाही खूप केली होती, राईट. अर्जुनने पण त्या इगोमध्ये खूप काही गोष्टी केलेल्या होत्या, एक्सेप्टेबल नव्हत्या खूप काही लोकांना. तर बेटर कोण, कुठल्या ऍस्पेक्ट मध्ये बेटर कोण, मी काय सांगू शकत नाही. कारण इफ यू सी या दोन श्रापांचं जर तुम्ही ऍज अ फॅक्टर बघितलं, तर कर्णाला कोणीही मारू शकलं असतं ना, नॉट जस्ट अर्जुन, तर कोणी युधिष्ठिरने मारलं असतं, भीमने मारलं असतं, नकुल किंवा सहदेवने पण मारलं असतं, कुठल्या तरी एका शिपाईने पण मारलं असतं. या दोन श्रापांमुळे तो गेला. अर्जुन एक मिडियम होता, जस्ट अ मिडियम टू किल सम किल अ पर्सन लाईक कर्ण. त्याच्यात बेटर कोण चांगलं कोण ती डिबेट चालूच राहणार आहे. बोथ आर गॉड्स इन देअर वेज, त्याने त्यांनी जी कामं केलेली आहेस. पण आपण जेव्हा बेस्ट आर्चर बद्दल बोलतो तर आपण अर्जुन बद्दल बोलतो, पण इट्स नॉट फॉरगेट कर्ण तेवढाच एक इक्वल आर्चर होता. ठीक आहे, खोटं बोलून त्यांनी नॉलेज घेतलं, पण तुम्ही डिनाय नाही करू शकत की तो पण एक बेस्ट आर्चर आहे. वन ऑफ द बेस्ट आर्चर्स म्हणायला काय जात नाही माझं, तर हेच म्हणणार की कर्ण वॉज वन ऑफ द बेस्ट आर्चर्स इन द वर्ल्ड. सो त्याच्यानेच मी व्हिडिओ एंड करतो. आणि प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझा चॅनल. नेक्स्ट वीक मी अजून व्हिडिओज घेऊन येईन, अजून जरा मजा मस्ती इन्क्लूड करायचा बघेन, अजून जरा फॅक्ट्स, नोन फॅक्ट, अननोन फॅक्ट्स मी टाकण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे. आणि आय होप कोरोना लवकर जाईल आणि मी अजून चांगले चांगले व्हिडिओज बनवू शकेन. थँक्यू.